नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील नवीन नवरी जी आपल्या घरामध्ये येते ती गौरी कशी घरात आणतात त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आज आमच्या घरात पण एक नवीन नवरी आलेली आहे आणि आज यावर्षी गौरीची मुळं आणणं आहे. आज तिच्या हातून मुळं कशी आणली जातात, काय करतात, ही आमच्या घराची पद्धत आणि कोकणातील, खास करून कोकणातील पद्धत पाहायला मिळते. आता बघा, समोर तुम्हाला गाईच्या शेणाने सारवण घातलेलं पाहायला मिळत आहे. आता सारवणाच्या नंतर ही बघा, इथे समोर ही समोर पाणी आहे, खाडी आहे आणि आता त्या सारवण घातल्यावरती त्या सारवणावर तिने रांगोळी काढली आहे आणि इथंच गणेशाचं विसर्जन केलं जातं आणि आमच्याच बागेतून पानवट्याजवळूनच ही मुळं, गौरीची मुळं नेली जातात. पाच प्रकारची मुळं गौरीचं प्रतीक म्हणून नेले जातात, खास करून तिरडा, आघाडा, हळद ही या तर वस्तू, या तर वनस्पती लागतातच लागतात. काय आमची काकी आहे आणि ह्या सगळ्यांचं आजचा हा धमाल व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. हा आमचा बांबू आज बघा अशा प्रकारे ही गौरीची पूजा केली जाते आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल ऐकायला मिळेल. बाबू इलो हळद उडी मारून सोन पावलानी करा 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 पूजा बसत नाही, बसून तर बस नाही जावा पुढे अरे काकी बरोबर फुगडी वाली हिम्मत नाही कोणाची. आता आपली वय झाला म्हणू काय काकी, काकी आता वय झाला म्हणू सोडून दे विषय. हो आता टिपऱ्या दोनात यांची यांची ललाटा काय पिंगू घालू जी तापस का खाया आता राहून दे, नेऊन ठेवलं ना, मोबाईल दिलं ना आता त्याच्या. खाली
अशा प्रकारे गौरीची मुळं घरामध्ये आणली जातात, त्यामध्ये खास करून तिरडा, आगाडा, हळद, लालभाजी आणि तुळस ही पाच प्रकारची मुळं, म्हणजे पाच प्रकारच्या वनस्पतींची मुळं घेऊन गौरीचं प्रतीक म्हणून ती घरामध्ये आणली जातात, त्याची पूजा केली जाते. आता समोर पूजा चालू आहे आणि मग ही गणपतीच्या शेजारी गौरीची मुळं ठेवली जातात आणि मग गौरी विसर्जनापर्यंत या मुळांची पूजा केली जाते. गौरी आवाहनच्या दिवशी पहिल्या दिवशी हा मुळं घेऊन आली आणली जातात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला गौरीची मूर्ती सजवून गणपतीच्या शेजारी ठेवली जाते. हाही देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट करा. हिंदू धर्मातील खास करून कोकणातील रूढी परंपरा तुम्हाला जर पाहायच्या असतील तर आवर्जून या चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आलेले व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, काळाच्या ओघात या परंपरा कमी होत चालल्या आहेत, परंतु कोकणात आज पण या जशा पूर्वी टिकवल्या होत्या तशाच आजपर्यंत टिकून राहिल्या आहेत आणि निश्चितच याही पुढे आमची पिढी हे असंच चालू ठेवेल, यात कोणती दुमत नाही आहे. आता यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेसवलेली गौर आणि तिची पूजा अर्चा पाहायला मिळेल. ओसा भरणे म्हणजे काय
आणि तो कशा प्रकारे भरला जातो याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा. आणि कोकणातील ह्या रूढी परंपरा तुमच्या घराकडे तुमच्या गावाकडे कशा साजऱ्या केल्या जातात हे देखील कळवा. धन्यवाद. तुर्तास आज इथंच थांबतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.